तालुका में शुरू हो रहा है 15 से 18 साल के बच्चों के लिए विशेष लसीकरण। प्राथमिक आरोग्य केंद्र चिवरा मौदा तालुका में सबसे पहले शुरू होने वाला केंद्र होगा, जहां पे 15 से 18 साल के बच्चों को कोवैक्सीन का टीका लगेगा। साथ ही 7 साल के ऊपर हेल्थ वर्कर, फ्रंटलाइन वर्कर एवं कोमारबीड व्यक्तियों को प्रिकॉशन डोज दिया जाएगा। जिन लोगों ने कोवैक्सीन का डोज लिया होगा उनका कोवैक्सीन का डोज मिलेगा। वहीं जिन लोगों ने कोविशील्ड का बूस्टर डोज लिया होगा उन लोगों को ही कोविशील्ड का प्रिकॉशन डोज लगेगा। इससे ओमिक्रॉन की संभावना बहुत कम हो जाएगी। इस प्रकार की जानकारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रुपेश नारनवरे ने दी। 16 जानेवारी 2021 पासून आपल्या देशामध्ये कोविडचं लसीकरण सुरू झालं। त्या अनुषंगाने मौदा तालुक्यात आतापर्यंत जवळपास 94% लोकांना पहिला डोस देण्यात आलेला आहे, तसेच दुसरा डोस 50% लोकांना दिलेला आहे। येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना, विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना कोवॅक्सिनचे डोजेस देण्यात येणार असून तालुक्यामध्ये जवळपास 6.5 ते 7 हजार बालकांना हा डोस देण्यात येईल। विशेषतः कोवॅक्सिनचाच डोस त्यांना देण्यात येणार आहे। ओमायक्रॉनच्या वाढत्या केसेस ही सध्या मौद्या तालुक्यासाठी एक चॅलेंज म्हणून आम्ही स्वीकारत आहोत आणि या अनुषंगाने कोविड केअर सेंटर आणि DCHC ही परत ॲक्टिवेट करण्याच्या निर्देश आम्हाला जिल्हा स्तरावरून प्राप्त झालेले आहेत। त्या अनुषंगाने तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी या दोघांनीही त्या परिसराची पाहणी केलेली आहे आणि त्याच्याकडे विशेष लक्ष देणं सुरू आहे। सध्या ओमिक्रॉनच्या वाढत्या केसेस कमी करण्याच्या हेतूने 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्ष वयोगटाला विशेषतः आम्ही कोवॅक्सिनची लस देणार आहोत। तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि विशेषतः ज्या शाळेमध्ये हे लाभार्थी आहेत त्या शिक्षकांना व मुख्याध्यापकांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे लाभार्थी सर्वात आधी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र चिरवा येथे एक सेंटर ओपन करत आहोत आणि टप्प्याटप्प्याने बाकी सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सदर कोवॅक्सिनची लस 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना प्राप्त होईल, उपलब्ध होईल आणि 60 वर्ष तसंच 60 वर्ष वयोगटातील 60 वर्ष वयोगटातील कोमॉर्बिडची व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा प्रिकॉशनरी डोस देण्यात येणार असून त्यांनी त्याकरता कोविन ऍपवर ऑनलाईन लॉग इन करावे। VCN न्यूज के लिए मौदा से संजय गिर्डे की रिपोर्ट।